परळी बीड नांदगाव मार्गावरील बसचा येवल्यात अपघात, 42 जण जखमी, 2 गंभीर. नांदगाव आगाराच्या परळी बीड नांदगाव या एसटी बसला येवल्यातील राजापूर येथे अल्टो कारने समोरासमोर धडक दिल्यामुळे मोठा अपघात झाला. ही बस येवल्याकडून नांदगाव येथे जात असताना नांदगाव येथून येणाऱ्या कारने एसटी बसला धडक दिली. यात अल्टो कारचे मोठे नुकसान झाले. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले तर एसटीमधील 40 प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. ही घटना शनिवारी 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. विशेष म्हणजे हा अपघात किती भीषण होता हे अपघातानंतरच्या वाहनाच्या स्थितीवरून पाहता येते. अल्टो कार रस्त्याच्या मधोमध उभी असल्याचं पाहायला मिळालं. या अल्टो कारची समोरची बाजू जोरदार धडकेमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. एसटी बस देखील कारच्या धडकेने नियंत्रण सुटून रस्त्याच्या खाली उतरली. ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात गेली. त्यामुळे बसलेल्या झटक्यात बसचं पुढील चाक खराब झालं. गंभीर जखमींवर येवला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमींना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले आहे.